पुणे नगर महामार्गावर शिरूरजवळ पहाटे 4 सुमारास भीषण अपघात झालाय. अपघातात एकाच कुटुंबातील 4 जण ठार झालेत तर 2 जण जखमी झालेत. जखमींवर शिरूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगरकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वेगनर कारने रस्त्यावर उभा असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. अपघातात कारचा चक्का चूर झालाय. अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील असून सध्या पुण्याच्या वाघोली येथे ते राहत होते. किशोर माधव हके वयवर्ष 32, लिंबाजी उर्फ शुभम माधव हके वयवर्ष 25, विमलाबाई माधव हके वयवर्ष 60 आणि पुरुष जातीचा 9 बालक यांचा जागीच मृत्यू झालाय. मी डॉक्टर सारंग पाठक, शिरूर येथील श्री गणेशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत असतो. आज सकाळी 3:30-4 वाजेदरम्यान एक न्यूज आली की शिरूर घोड नदीजवळ एक अपघात झालेला आहे. त्याच्यामध्ये एक कार ॲक्सिडेंट झालेला आहे व त्याच्यामध्ये 6 रुग्ण आहे. 6 रुग्ण आणण्यासाठी तात्काळ आमच्या हॉस्पिटलची रुग्णवाहिका तिथे पाठवण्यात आली व त्याच्यामधून रुग्ण इकडे घेऊन येण्यात आले. पण एक अशी न्यूज आली की त्याच्यापैकी काही रुग्ण हे जागीच दगावलेले आहेत. तर जे रुग्ण अत्यावस्थ होते त्यापैकी 2 रुग्ण आपण आपल्या हॉस्पिटलला घेऊन आलो होतो. तर एक 22 वर्षीय युवती आहे ज्यांना की जबड्याला व चेहऱ्याला जबर मारहाण झालेली आहे. जबड्यावरचे व डोळ्याजवळचे असे त्यांचे 3 हाड फ्रॅक्चर आहेत. त्यांना आल्यानंतर इथे पूर्णपणे टाके वगैरे देण्यात आले. टाके देऊन त्यांचा रक्तस्राव हा तात्काळ थांबवण्यात आला व पुढील उपचारासाठी त्यांना इथे अजून 2-3 दिवस ठेवण्यात येईल. पेशंट आता सुजित आहे व बोलू शकतो. प्रतिनिधी विनायक साबळे, महाराष्ट्र न्यूज, कोरेगाव भीमा. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.